नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण शिष्यवृत्ती नवोदय या परीक्षेमध्ये हमखास विचारलेला जाणारा जो घटक आहे सरळ व्याज तो आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धती ट्रिक्सनुसार त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आयुष्यात कधीच विसरणार नाही चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या या घटकाला आपण सुरुवात करू घटकाचं नाव आहे सरळ व्याज सरळ व्याज शिकत असताना आपल्याला काही मूलभूत संबोध माहीत असणं गरजेचं आहे याच्यामध्ये मुद्दल मुदत व्याज दर रास आणि काही सूत्र आहेत एकदम ट्रिक्सनुसार कसे पाठ करायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर या सरळ व्याजामध्ये माहीत असणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याला थोडं पूर्ववत तुम्हाला माहीत असतील नसतील तर तुम्हाला मी सांगतो असतील तर खूप चांगली गोष्ट आहे बघा मुद्दल एकदम सोप्या ट्रिक्समध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा मुद्दल कशाला म्हणतात कर्जाऊ घेतलेली जी रक्कम आहे कर्जाऊ म्हणजे कर्जाना घेतलेली जी रक्कम आहे त्याला मुद्दल असे म्हणतात एकदम सोप्या पद्धतीत कर्जाऊ घेतलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात एखाद्याला गरज आहे त्यावेळेस आपण उसने घेतो पैसे म्हणजेच काय त्याला भाडं द्यावं लागतं त्यावेळेस मग उसने म्हणता येणार नाही त्याला भाडं देऊन जे आपण घेतो त्याला कर्जाऊ रक्कम असे मानतात आणि उसने म्हणजे काय की बाबा काही कालावतीनं किंवा काही कालावधीनंतर आपण जशाला तसं विदाऊट भाडं देणे त्याला उसने असे म्हणतात पण कर्जाव म्हणजे काय त्याला ते पैसे वापरण्यासाठी भाडं द्यावं लागतं काही रक्कम त्याला जोडून द्यावी लागते त्या रकमेला मुद्दल असे मानतात ओके पुढं आहे मुदत आता हे जी कर्जाव घेतलेली जी रक्कम आहे ती वापरण्याचा जो कालावधी आहे हो म्हणजे मुदलाचा जो कालावधी आहे हो त्याला मुदत असे म्हणतात म्हणजे एक रक्कम आहे दोन वर्षासाठी वापरली ही दोन वर्ष जी वापरली आहे ही दोन वर्षे काय झाली का मुदत झाली अशा प्रकारे कर्जावर घेतलेली जी रक्कम आहे तो वापरण्याचा जो कालावधी आहे त्याला मुदत असे म्हणतात पुढं आहे दर सॉरी व्याज आहे मग हे जे मुद्दल आहे मुदत आहे जी घेतलेली रक्कम आहे ह्या रकमेसाठी जे भाडं द्यावं लागणार आहे जे भाडं द्यावं लागणार आहे त्या भाड्याला व्याज असे म्हणतात एकदम सोप्या पद्धतीत पुन्हा आहे दर दसादशे शंभर रुपयावर जो दर ठरलेला आहे म्हणजे किती रुपये टक्क्यानं किंवा किती रुपये दरानं आपल्याला त्याला भाडं द्यावं लागणार आहे त्याला व्याजाचा दर असे म्हणतात ओके मग कधी कधी आपल्याला ह्याच्यामध्ये रास विचारले जातात रास म्हणजे काय मुद्दलाधिक व्याज ओके हे महत्वाचे संबोध आहेत सरळ व्याज शिकत असताना आप हे आपलं आलंच पाहिजेत एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे तुम्ही कधीच विसरणार नाहीत वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घ्या लिहून घ्या एकदा आणखी वाचा पुन्हा कधी विसरणार नाहीत आता सूत्र कसं पाठ करायचं सरळ व्याज सूत्र म द क भागिले शंभर हे पारंपरिक आहे आता पाठ कसं करायचं तुम्हाला सांगतो कदम भागिले शंभर कदम भागिले शंभर ओके क म्हणजे का द म्हणजे दर म म्हणजे मुद्दल ओके इथे सुद्धा मुद्दल दर काळ ओके हे गुणाकार असल्यामुळे आलटून पालटून दिलं तरी काही फरक पडत नाही लक्षात कसं ठेवायचं कदम भागिले शंभर ओके एकदम ट्रिक्स व्याज सूत्र काय कदम भागिले शंभर कधी विसरणार नाहीत ओके दर आता याच्यामध्ये दर विचारू मुद्दल विचारू किंवा मुदत विचारू आता हे तिन्ही सूत्र कसे पाठ करायचे एकच लक्षात ठेवायचं फक्त हे व्याज गुणवले शंभर व्याज गुणवले शंभर दर विचारला की हे दोन गुणाकारात करत लिहायचं ओके मुदत विचार इथं काय करायचं इथं शेल तसं हे व्याज गुणिले शंभर आता मुदत विचारलंय राहिल्या कोणत्या दोन गोष्टी दर आणि मुदत शरात लिहायचं मुदत गुणिले दर आता तुम्हाला मुदत विचारली आहे तर काही या ठिकाणी मुद्दल गुणिले दर व्याज गुणिले शंभर असेल तसं अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं व्याज गुणवले शंभर असेल तसं आणि ह्या तीन गोष्टी फक्त आलटून पालटून लिहायचं दर विचारला विचार 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 असेल तर ह्या दोन लिहायच्या मुद्दल विचारला असेल तर ह्या दोन लिहायच्या मुदत विचारली असेल तर ह्या दोन लिहायच्या अशा पद्धतीनं तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि शेवटी तर रास्त सूत्र हेच आहे मुद्दल अधिक व्याज अशा पद्धतीनं काही सेकंदामध्ये आपल्याला हे गणित सोडवता येतात हे सूत्र सुद्धा लक्षात ठेवता येतात आणि हे लक्षात ठेवता येतात फक्त काळजीपूर्वक मन लावून एकदा वाचन करा पहा ऐका स्क्रीनशॉट घ्या कधीच विसरणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो आता आपण उदाहरणाला सुरुवात करू उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो सहाशे रुपयांची पाच तराने अनुक्रमे तीन व चार वर्षांच्या व्याजांची बेरीज किती बघा विद्यार्थी मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेला विचारतात सोपे सोपे प्रश्न विचारले जातं नाहीत या ठिकाणी बघा काय विचारलंय सहाशे रुपयांची पाच दराने अनुक्रमे तीन व चार वर्षांच्या व्याजांची बेरीज किती एकदम सोपं आहे अगोदर आपल्याला तीन वर्षाचं व्याज काढावं लागेल आणि नंतर चार वर्षाचं व्याज काढावं लागेल एकदम सोपं आहे पर्याय क्रमांक एक नव्वद रुपये पर्याय क्रमांक दोन तीस रुपये पर्याय क्रमांक तीन तीनशे साठ रुपये आणि पर्याय क्रमांक चार दोनशे दहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरेचसे मुलं काय करतात अवघडे अंदाजे उत्तर लिहावं अजिबात अंदाजे उत्तर लिहायचं नाही एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगतो काही सेकंदामध्ये उत्तर काढता येतं आता अगोदर आपल्याला व्याज काढायचं म्हणल्यानंतर सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवायचं एकतर कदम भागिले शंभर किंवा मदक भागिले शंभर ओके म द क भागिले शंभर ओके याच्यामध्ये आपल्याला अनुक्रमे तीन वर्षाचे व्याज व चार वर्षाचे व्याज आपल्याला काढायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लिहू या ठिकाणी आता याच्यामध्ये म म्हणजे मुद्दल किती आहे मुद्दल सहाशे रुपये आहे ओके या ठिकाणी दर किती दर आहे पाच दर आहे दोन्हीमध्ये सुद्धा दर तितकाच आहे पाच आहे ओके आता क का म्हणजे काय काळ इथे तीन वर्षाचा काळ आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे या ठिकाणी आता आता आपण किमती या काय करू सूत्रामध्ये ठेवू सूत्र काय आहे म द क शंभर ओके सरळ व्याज बरोबर म द क भागिले शंभर किंवा कदम भागिले शंभर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुद्दल किती आहे सहाशे किमती ठेवा गुणिले दर किती आहे पाच आहे गुणिले काळ किती आहे तीन वर्षासाठी भागिले हे शंभरला शंभर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भाग तोडा सारखा भाग आहे तो काटा या ठिकाणी हे दोन हे दोन शून्य कटले या ठिकाणी राहिलं काय सहा गुणवले पाच गुणवले तीन बरोबर हे सहा गुणवले पाच गुणवले तीन करा गुणाकार साहेब पंचे तीस आणि तीस क नव्वद या ठिकाणी नव्वद काय आलेलं आहे हे सरळ व्याज आलेला आहे किती तीन वर्षाचं म्हणजे सहाशे रुपयांची पाच दराने अनुक्रमे तीन व चार वर्षाच्या व्याजाची बिरीज विचारली आहे पण तीन वर्षाचा आपल्याला व्याज या ठिकाणी आलेलं आहे आता आपण चार वर्षाचं व्याज काढून नंतर ह्या दोन्हीची काय करू बिरीज करू ते आपलं उत्तर असणारं आहे आता चार वर्षाचं पण हे असेल तसंच आपल्याला पण या ठिकाणी काय होईल फक्त काळ चेंज होईल मुद्दल किती आहे मुद्दल आहे सहाशे या ठिकाणी दर आहे विद्यार्थी मित्रांनो पाच ओके त्याचबरोबर काळ आहे किती वर्षाचा आहे चार वर्षाचा आहे आणि आपल्याला विचारलं आहे का सरळ व्याज मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता आपण सूत्र लिहू सूत्र काय आहे सरळ व्याजाचं मदक भागिले शंभर किंवा कदम भागिले शंभर आता या ठिकाणी आपण किमती लिहू आता मुद्दल किती आहे सहाशे आहे ओके दर किती आहे पाच आहे त्याचबरोबर काळ किती आहे चार आहे ओके भागिले शंभरला शंभर जशाल तसं भाग तोडा या ठिकाणी हे दोन शून्य हे दोन शून्य कटलं राहिलं काय पाच सॉरी हे सहा गुणवले पाच गुणवले चार या ठिकाणी गुणाकार करा साहेब पंचे तीस आणि तीस चोक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस ओके मग हे काय आलेलं आहे चार वर्षाचं सरळ व्याज आलं आहे आपल्याला विचारलं आहे काय दोन्ही तीन व चार वर्षाच्या बेरीज विचारलेल्या आहे म्हणून बेरीज बरोबर बेरीज बरोबर तीन वर्षाचं व्याज आलेलं आहे नव्वद अधिक चार वर्षाचं व्याज आलेलं आहे एकशे वीस करायांची बेरीज शून्य शून्य अधिक शून्य शून्य नऊ दोन अकराशे एकाचा चाला एक एकन एक दोन या ठिकाणी दोनशे दहा रुपये हे तीन व चार वर्षाच्या व्याजाची बेरीज आलेली आहे काय केलं आपण अगोदर तीन वर्षाचं व्याज काढलं नंतर चार वर्षाचं व्याज काढलं आणि दोन्हीच्या व्याजाची काय केली आपण बेरीज केली इतकं सोपं आहे म्हणजे सरळ व्याज इतकं सोपं आहे की काही सेकंदात काही मिनिटांमध्ये आपलं हे उत्तर काढता येतं फक्त आपल्याला सूत्र माहीत पाहिजेत आणि त्या सूत्रामध्ये किमती ठेवून क्रिया करता आली पाहिजे ओके विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण आहे बघा काय विचारलंय दसादशे दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा म्हणजे शंभराला दहा रुपये दर ओके दर साल दर शेकडा दहा दराने दोनशे रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे व्याज किती एकदम सोपं आहे बघा एकदम सोप्या ट्रिक्सनं आपण सोडू हे उदाहरण पर्याय क्रमांक एक तीनशे रुपये पर्याय क्रमांक दोन शंभर रुपये पर्याय क्रमांक तीन चारशे रुपये आणि पर्याय क्रमांक चार दोनशे रुपये एकदम सोपं आहे जे काय आपल्याला दिलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला मांडता आलं पाहिजे या ठिकाणी मुद्दल किती आहे ओके दोन हजार रुपये आहे मुद्दल दोन हजार रुपये आहे या ठिकाणी दर काय आहे दर आहे दसादशे दहा ओके आणि या ठिकाणी आपल्याला क म्हणजे काळ ओके मुदत किती आहे विद्यार्थी मित्रांनो एक वर्षाची आहे म्हणजे एक आणि आपल्याला काढायचं आहे काय सरळ व्याज काढायचं आहे हे आपल्याला ह्या तीन गोष्टी आपल्याला ह्याच्यामधल्या लिहिता आल्या पाहिजेत काही सेकंदामध्ये आपल्याला हे काढता येतं कसं आता सरळ व्याजाचं सूत्र लिहा सरळ व्याज सूत्र तुम्हाला सांगितलंय कसं लक्षात ठेवायचं कदम भागिले शंभर किंवा मदक भागिले शंभर ओके म्हणून हे सरळ व्याज ओके आपण कदम भागिले शंभर या ठिकाणी घेऊ कदम भागिले शंभर ओके आता क म्हणजे काय काळ किती आहे काळ एक वर्षाचा आहे ओके द म्हणजे काय दर शंभर सॉरी शंभर शंभर रुपयाला दहा रुपये तसा जसे शेकडा जो असतो दर त्याला दर असे म्हणतात दहा आहे गुनिले म म्हणजे मुद्दल किती आहे दोन हजार आहे ओके कन्फ्युजन नको क्षेत्र शंभरला शंभर या ठिकाणी कदम हे लक्षात ठेवण्यासाठी घेतलेलं आहे हे मदक लिहिलं तरी चालतं कदम लिहिलं तरी चालतं हे लक्षात ठेवण्यासाठी आहे सूत्र तुम्हाला हे ट्रिक्स सांगितलेले आहे कदम भागिले शंभर ओके गुणाकारामध्ये कोणतीही संख्या आलटून पालटून लिहिली तरी गुणाकारामध्ये काही फरक पडतं नाही या ठिकाणी भाग तोडा विद्यार्थी मित्रांनो सारखा भाग आहे तो काटा या ठिकाणी हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले काय राहिलं एक गुणवले दहा गुणवले वीस आता या ठिकाणी यांचा गुणाकार करा दहा गुणवले एक दहा एक दहा आणि दहा गुणवले वीस वीस दहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोनशे आलेला आहे म्हणजे अशा प्रकारे दसादशे दहा दराने मुद्दलाचे एका वर्षाचे व्याज किती तर किती आलेलं आहे दोनशे रुपये आलेला आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे बघा आलं की काही सेकंदामध्ये आपल्याला येते उत्तर फक्त आपल्याला याच्यातला मुद्दल दर व्याज आणि काढायचे काय विचारले काय हे आपल्याला आलं पाहिजे याच्यानंतरचे उदाहरण आपण पुढच्या भागामध्ये पाहू पुढचा भाग नक्की पहा ओके